की हेमंत गोडसेंना जर कोकाटे उभे राहिलं तर त्यांची मतं खातील, आपण पवन पवार जर उभे राहिलं तर आपली मतं खातील, म्हणजे कोण येऊ शकतं हे नाही, परंतु एकंदरीत त्या वाटतं कोकाटे जे पक्ष किंवा उभे राहतात त्याचा आपल्याला काय फायदा होईल का? फायदा थोडा थोडा हो, हे कोकाटे वगैरे काही उभे राहणार नाही, हे बंडोबा लवकरच थंडोबा होणार आहे. हे आता एकदा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं, काहीतरी आपला लॉलीपॉप दाखवला का थंड होणार, कशाला तुम्ही एवढा त्रास घेत आहे, म्हणजे त्याचा परिणाम काही होणार नाही, हे परिणाम होणार नाही. छगनजी भुजबळ या ठिकाणी स्टुडिओत आले असताना त्यांना आम्ही विचारलं होतं माणिकराव कोकाटे जर उभे राहिले तर तुम्हाला काय फरक करू शकतो, तर त्यांनी सांगितलं बंडोबा लवकरच थंडोबा होतील हे वाक्य वापरलं, तर काय एकंदरीत म्हणतो? मुळात भुजबळांना काय वाटतो याच्याशी मला काही घेणं दिलं नाही. भुजबळांची माझी लाईन लेवलच वेगळी आहे, त्यामुळे तिथं भुजबळ काय बोलतात, त्यांना काय अपेक्षा आहे, त्यांना काय हवं आहे, ते खुशीत गाजरा खात आहेत. त्यांना असं वाटतं की दोन गोडसे आणि कोकाटे झाले की मला ओबीसीचा फायदा होईल आणि मराठ्यांमध्ये भांडणं होतील. हे जातीचं राजकारण मला मान्य नाही. भुजबळांच्या डोक्यामध्ये जातीचं राजकारण आहे, हे राजकारण मी कधीच मान्य करू शकत नाही. कारण माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या संपर्कामध्ये, माझ्या पाहण्यामध्ये, माझ्या जवळपास असलेली जी लोकं आहेत ती सगळी वेगवेगळ्या समाजाचे अल्पसंख्याक लोक आहेत. जातीवरती राजकारण होत नाही, जातीवरती विकास होत नाही, आणि जातीचे राजकारण, जातीचं जी तलवार आहे ती दुधारी तलवार आहे, ती कधीही कोणावर उलटू शकते. त्यामुळं जातीय बेस्ट राजकारण मी करत नाही. भुजबळांच्या डोक्यात वेगळीच गोष्ट आहे, पण भुजबळांना माहीत नाही ते ज्या ओबीसीच्या मताचा विचार करतायत त्या ओबीसी समाजामध्ये भयंकर अस्वस्थता आहे. त्या समाजाला भुजबळ त्यांच्या आयुष्यात कधीच न्याय देऊ शकले नाही, आणि त्या संदर्भात मी 9 तारखेला माझी भूमिका स्पष्ट करणार आहे भुजबळांची काय रणनीती आहे आणि काय नाही. पण भुजबळ काय बोलतात, त्यांना काय पाहिजे, त्याच्यावर मी काय विचार करत नाही. मी कोणावर विचार करायला रिकामा नाही. मी फक्त माझ्यामध्ये असलेले जे काही गुण आहेत त्या गुणाच्या आधारे नाशिकच्या लोकसभेच्या जनतेला मला काय देता येईल या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे मी बघतोय. मी गोडसे काय करतोय, भुजबळ काय करतोय, हे सगळ्या नाशिक जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रात लोकांनी पाहिले. दोघांनाही खासदार केलं, दोघांनी मीच खासदार केलेलं आहे, त्यामुळे या दोघांची क्षमता काय मला माहिती, माझ्या कुबड्यावरती हे खासदार झाले, त्यामुळे त्यांच्याविषयी मला फार बोलण्याची आवश्यकता नाही. 15 वर्ष आपण चालला सत्तेवर होता त्या ठिकाणी, एवढा विकास केल्यानंतरही तिथल्या जनतेने ह्या पंचवार्षिकला नाकारलं नाही. आता ह्या पंचवार्षिकला जनतेने नाकारला असं म्हणता येणार नाही. शेवटी महिना दोन महिना मी जेव्हा मुंबईमध्ये मुक्कामाला थांबून आणि पैसे अर्ज होतो त्या काळामध्ये माझ्या विरोधामध्ये सिन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात कट शिजत होता, आणि ते कट कारस्थान करणारे भुजबळांचा त्यात सिंहाचा वाटा होता. कारण भुजबळांना माहिती आहे या जिल्ह्यामध्ये मी त्यांचा प्रतिस्पर्धी होऊ शकतो, मी त्यांचा कॉम्पिटिटर होऊ शकतो, त्यामुळे इथून मला हटवल्याशिवाय भुजबळांना चेन पडणार नाही. आणि याच्यामध्ये भुजबळांनी त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. दुसरी गोष्ट, अनेक छोट्या मोठ्या संस्था आहेत ज्या ठिकाणी कळत न कळत माझ्याकडनं मदत झाली नाही किंवा विरोध झाला असेल काही ठिकाणी, त्यांनाही ती एक प्रकारची संधी मिळाली होती, त्यांनी त्या संधीमध्ये हात धुण्याचा प्रयत्न केला. आणि काही व्हिस्पर कॅम्पेनिंग या निवडणुकीच्या काळामध्ये असतं, व्हिस्पर कॅम्पेनिंग करणारे लोक असतात, त्यांच्याही मनामध्ये माझ्या प्रगतीविषयी आकस होता, म्हणजे थोडासा ज्याला आपण जलशी म्हणतो अशा प्रकारे थोडी जलशी पण आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये होती. त्यामुळे या सगळ्यांचा परिपाक म्हणून ती निवडणूक मी आलेलो आहे. ॲक्च्युली ती निवडणूक मी हरलो असं मानत नाही, पण ती निवडणूक हरल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आयुष्यामध्ये. नाही की ह्या खासदारांनी 5 वर्षात काही कामं नाही केली, मला तर त्यांनी आता सध्या खूप सूप नारळ फोडले गेल्या. काही दिवसात त्यांनी भरपूर जाहिराती पाहिल्या, पुस्तकं पाहिल्या, असं वाटत नाही का त्यांनी मग काही काम केलं? त्यांनी 5 वर्षात त्यांनी चांगलं काम केलंय. तर सगळ्यात चांगलं काम केलं की आपल्या किराणा माल मालाचे व्यापारी जे आहेत त्यांचे बरेचसे नारळ खपले, हे सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं काम आहे. त्याच्यामुळे एक धंदासुद्धा लोकांना मिळाला, ते सुद्धा काही वाईट नाही, ते पण बरं आहे. जी सभा झाली त्या आत्ता उद्धव ठाकरे आणि फडणवीस साहेबांनी, त्यांनी आमचे नाशिकचे पालकमंत्री गिरीशजी महाजन यांनी शब्द दिला आहे की मी 8-8 सीटं उत्तर महाराष्ट्रातले देणार. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, जनता 8-8 सीटाला मान्यता करेल का? हो, 8 नाही 8-8 सीटा येणार नाहीत असं ते म्हणाले असते कदाचित, कारण परिस्थिती अशीच आहे. आज ज्या वेळेला तुम्ही लोकांमध्ये जातात, ह्या देशातले लोक जे आहेत आणि यांची चाललेली हिटलरशाही, दादागिरी जी आहे ती एवढे आहे की सर्वसामान्य लोक स्पष्ट बोलायला, ओपन अप व्हायला घाबरतात.
ते गप्प बसतात. पण जेव्हा माहोल तयार होतो त्यावेळेला ते जे आहे उत्स्फूर्तपणे जे आहे बाहेर येतात आणि त्यांच्याविरुद्ध घोषणा द्यायला सुरुवात करतात. आणि त्याही पलीकडे काही लोक असे आहेत की ते मतदानाच्या दिवशी यांना यांची जागा दाखवून देणार. बघा त्यांच्या विकासाच्या संदर्भात तर अनेक प्रश्न त्यांनी फक्त पत्र मंत्र्यांना देणं ते तिथल्या ठाकूरांना एवढं केली. मुळात विमानं सुरू झाली तर हेमंत गोडसे एकट्यामुळे विमान सुरू झाली. ती उड्डाण योजना आहे केंद्र सरकारची. उड्डाण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जिल्हा जिल्हा पातळीवरती विमान सुरू झाली. त्याला अनुषंगून ही सगळी विमानाची योजना सुरू झालेली आहे. मग जर इथं ओझरला इतक्या दिवस विमान नव्हतं आता सुरू झालंय आणि मग शिर्डीला कोणामुळे झालंय शिर्डीला हेमंत गोडसे केला होता. पण त्या मतदारसंघामध्ये हरिश्चंद्र चव्हाणचा मतदारसंघ होतो. भुजबळ म्हणता मी विमानतळ बांधलं आणि हा म्हणतो मी विमान आणलं. मतदारसंघ असं म्हटलं जाते हेमंत गोडसे सिलिंडर नाशिक रोड जेल रोड त्र्यंबकेश्वर या ठिकाणी चालणार कारण त्यांनी दत्तक देखील गाव घेतलं. जे गाव दत्तक घेतलं त्या गावातल्या लोकांची आपण मुलाखत फार बरोबर त्याच्या दत्तक घेतलेलं गाव जाऊन बघा तुम्ही. मी तर अजून कोणी दत्तक घेतले नाही पण दत्तक घेतलेल्या गावापेक्षा हजारो पटीचे काम माहीत जास्त आमचा. त्यामुळे दत्तकवर संकल्पना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीची या कृत्य असतात जिंकण्याच्या लढण्याच्या की आमचा इकडं जोर आहे तिकडं जोर आहे त्रास झाला हे सगळे अफवा आणि कृत्य असतात. त्याच्यावर जनता आता लक्ष ठेवणार. सध्या त्यांचा मुद्दा आता सर्व निवडणुकीचा चौकीदार ह्या विषयावर काल पण त्यांनी चौकीदारवर काही भाषण केले. मला एक सांगा ठीक आहे चौकीदार आहे ना तुम्ही एक किशोरजी चौकीदार आपण आपल्या घरातला माणूस नेमतो कधी. आता देशाचा चौकीदार देशातला पाहिजे ना त्यांचा म्हणण्याचा अर्थ आम्ही मी तुमचा चौकीदार आहे तुमचा सेवक असं त्यांचा. मग राफेलची कागद नेमकी चोरीला कशी काय गेली चौकीदार तुम्ही एवढ्यात. तो विजय मल्ल्या कसा गेला नीरव मोदी कसा गेला चोक्सी कसे गेले सगळे सगळे लाखो कोटी रुपये जे आहे बुडून कसे गेले. आपला चौकीदार हे चौकीदार झोपले होते का आणि आपल्या इकडे तर अशी काही चोरी झाली तर आपण चौकीदाराला कामावर ठेवू का नाही ठेवणार. तर हे सगळे ज्या आहेत चोऱ्या झाल्या राफेलचे जे कागद चोरीला गेले हे सगळे लोक पळून गेले याचा अर्थ चौकीदार झोपलेला होता. आपल्याला चौकीदार बदलायला पाहिजे. मग म्हणजे याचा अर्थ चौकीदार हा वेगळ्या पद्धतीचा आपला धरला आणि त्यांनी जो टाकला की तो जनतेचे चौकीदार म्हणून टाकला होता. जनतेचे कसले चौकीदार हो एक जण मला भेटले एक माझे मित्र त्याच्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं आणि ते लग्न जे कॅन्सल झालं मी त्यांना म्हटलं अरे बाबा तू पत्रिका देऊन गेलं लग्न का कॅन्सल केलं. म्हणलं हे पोरगं जे आहे ते भाजपाच्या नादाला लागलं पण ते फेसबुकवर लिहिलं मी चौकीदार हो त्या समोरच्या पार्टीला वाटलं हा तो वाचमन आहे लग्न मोडलं ना त्याचं. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपण या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे. कारण साडेचार वर्षामध्ये मी विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर मी घरी आहे. भारतीय जनता पक्षाने काही माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली नाही. त्यामुळे आज उर्वरित पाच वर्ष लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करायचा हा प्रश्न आहे माझ्यासमोर. हे बघा भुजबळ मला चालणार नाही आणि गोडसे निवडून येणार नाही मग लोकांजवळ काय पर्याय आहे. लोकांजवळ तिसरा ऑप्शन लोकांना हवा आहे चांगला ऑप्शन हवा आहे. मी बेस्ट ऑप्शन नाशिकच्या लोकांना देतो आहे. मी पर्याय देतो लोकांना दोघंही नको आहे त्यामुळे मी पर्याय म्हणून लोकांच्या नजर समोर आहे.